जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल रेसिपी क्रिएशनवरल्या का आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो लिरिकल स्टेटस एडिटिंगचा पार्ट टेन आहे तुम्ही याच्या आधीचे नऊ पार्ट बघितले नसतील तर ते सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरून बघता येतील किंवा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट ऑप्शनमध्ये जाऊन लिरिकल स्टेटस एडिटिंगचे सर्व एपिसोड बघू शकता त्यासोबत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्णपणे डिटेल्समध्ये समजावून सांगितलेला आहे त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल यामध्ये प्रीसेट वगैरे काही दिलेले नाहीत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला समजणार आहे त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचा आजच्या व्हिडिओचं लाईक किंवा आपण पाच हजार लाईस ठेवलेला आहे तर पाच हजार लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे मराठीतून एडिटिंग शिकवत असतो हो त्यासोबत मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या टेलिग्रामवरून तुम्ही सर्व ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि आपले सर्व मटेरियल देखील डाउनलोड करू शकता त्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्याच्यावरून तुम्ही सर्व मटेरियल आज डाउनलोड करू शकता तर मित्रांनो चला जरा हे नवे होता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया

मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं आहे सिम्पली अलर्ट मशीन ॲप आप, आपण ओपन करून घ्यायचे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटचे लिंक दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही प्रिसेट जे आहे ते ऑडिओ बीट बुकमार्कची ते तुम्ही इम्पोर्ट करून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट सॉन्ग देखील ॲड करून घेऊ शकता ओके तर सिम्पली हे सॉन्ग तुम्हाला दिलेलं आहे यामध्ये मी तुम्हाला बिट्स दिलेले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आपले लेयर्स चेंज ले होणार आहेत त्या ठिकाणचं तुम्हाला जे लोकेशन आहे ते दिलेलं आहे बरोबर तर या ठिकाणी मी तुम्हाला स्टार्ट यायचं आहे जे प्रिसेट दिलेलं आहे त्याच्या स्टार्ट यायचं आहे प्लसवरती टच करून या ठिकाणी तुम्हाला शेप्स इन्सर्ट करून घ्यायचा हा जो चौकोनी रेक्टँगल आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर तो ॲड केल्यानंतर आपण पूर्णपणे इथून हा फिलस्क्रीन करून घेणार आहोत ओके तर फिलस्क्रीन केल्यानंतर याचा कलर जो आहे स्टार्टिंगचा तो फिल स्क्रीनवरती जाऊन आपण येलो कलर करून घ्यायचा ओके तर येलो कलर आपण करून घेतलेला आहे त्यानंतर सिम्पली हा येलो कलर जो आहे तो तुम्ही पूर्णपणे लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे तर या ऑप्शनवरती टच करून लास्टपर्यंत करून घेतलेला आहे आपण तो त्यानंतर सिम्पली प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक अशा प्रकारचं एक पी एन जी बनवून दिलेला आहे तो मी तुमच्या फोटोज वगैरे यूज करणार असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ मिळेल बॅकग्राऊंड फोटोचा कसा कट करायचा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड तुम्ही कशाप्रकारे का कट करू शकता ओके तर तो व्हिडिओ बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईन आणि हा फोटो जो आहे तो आपण अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे तर थोडा अजून देखील मोठा करू आपण व्यवस्थित असा आपल्या व्हिडिओला सूट होईल अशा प्रकारे आपण हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर हा फोटो आपण व्यवस्थित ॲड करून घेतला आहे तर फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली या ठिकाणी तुम्ही हा जो फोटो आहे तो देखील आपण पूर्णपणे व्हिडिओच्या लास्ट प्रिंट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ व जर बॅकग्राऊंड रिमूव करता येत नसेल तर तुम्ही रिमूव डॉट बी जी ही एक वेबसाईट आहे त्यावरून देखील करू शकता पण त्यामध्ये डाटा हॅक होण्याची खूप शक्यता आहे त्यामुळे मी तुम्हाला बेस्ट पर्याय सांगेन की बॅकग्राऊंड इरेझर ॲप यूज करा तर इतका प्ले एडिटिंग झाल्यानंतर प्लस प्लसवरती टच करायचं आहे प्लसवरती टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टेक्स्ट हा ऑप्शन बघायला मिळणार आहे तर टेक्स्ट वरती टच करायचं आपल्याला आणि टेक्स्ट वरती टच केल्यानंतर सॉन्ग ऐकायचं आहे आणि सुरुवातीची एक लाईन आहे ते टाईप करायचे तर या ठिकाणी आपण पहिली लाईन जी आहे ती टाईप केलेली आहे आणि इथून बघू शकता तुम्ही सॉरी या ठिकाणी टाईप केलेलं ते मिस्टेकने गेलेलं आहे तर हे पेस्ट करू आपण आणि इथं बघू शकता इथून आपण खाली घेणार आहोत ही लाईन आणि दुसरी लाईन जी आहे त्या दुसऱ्या लाईनचं देखील पहिलं लेटर कॅपिटल टाकायचं ओके तर अशा प्रकारे आणि एक नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे एक नंबरच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर तर पी टी दिसत आहे तर पी टी थोडं वाढवून घेऊ आपण आणि रोबोट रेग्युलरवरती टच करायचं आहे या ठिकाणी आणि मू सॉरी व्ह्यू ऑल फॉन्टवरती टच करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक मी फॉन्टची लिंक दिलेली आहे ती इम्पोर्ट फॉन्टवरती टच करायचं त्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला इथून फॉन्ट जो आहे तो ॲड येईल सिम्पली त्यावरती टच केलं तर फॉन्ट ॲड होईल तर सिम्पली या ठिकाणी तुम्ही परत इम्पोर्टेडवरती टच करायचं आहे तुम्हाला इम्पोर्ट झालेला जो आहे तो बघायला मिळेल त्यावरती टच करायचं आणि इथून याचा कलर ब्लॅक करून घ्यायचा ओके तर ब्लॅक केल्यानंतर याचं पी टी जे ट्वेंटी पॉईंट लिहिलेलं आहे ते थोडंसं वाढवून घ्यायचं आपण तर ते चाळीसपर्यंत चाळीस किंवा छप्पनपर्यंत घेऊ शकतो आपण तर छप्पन घेतलेलं आहे ओके तर छप्पन घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसेल तुम्हाला तर इथं मू अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन इथून जे आहे ते याची पोझिशन इथं पूर्णपणे वरती घ्यायची अशा प्रकारे ओके तर इथं अशी पोझिशन आपण घेतलेली आहे या ठिकाणी आणि थोडंसं झूम करू आपण आणि तर इतकं पुरेसं आहे कारण काही फॉन्ट मोठे देखील असू शकतात तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ही जी लेअर आहे ती लेअर पूर्णपणे लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे आणि लास्टपर्यंत केल्यानंतर जिथे जिथं बिट्स दिलेले आहेत त्या बिट्सला आपण इथून कट द्यायचं आहे ओके तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बीटवर यायचं या ऑप्शनवरती टच करून याची दोन पार्ट करून घ्यायचे त्यानंतर या ॲरोवरती टच करायचं दोन पार्ट या ॲरोवरती टच करून दोन पार्ट तर अशा प्रकारे प्रत्येक पार्ट करून घ्यायचे तर सगळे पार्ट जे आहे ते करून घेतल्यानंतर सिम्पली या ठिकाणी याच्या इथं एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे एडिट टेक्स्टमध्ये केल्यानंतर नेक्स्ट लाईन जी आहे ती टाईप करून घ्यायची आहे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन या गाण्याचे ले लिरिक्स जर घेतले तर अशा प्रकारे तुम्हाला दिसतील ओके तर दोन नंबरची लाईन आपण इथून कॉपी करायची सिम्पली तुम्ही अशा प्रकारे करू शकता टाईप करायची देखील गरज नाही फक्त हे लेटर जे आहे आता या ठिकाणी काय होतं लेटर ते मला आठवत नाही तर या ठिकाणी जे आर आहे ते फक्त आपण मोठं करून घ्यायचं आहे ओके तर अशा प्रकारे आणि इथून तुम्ही या ऑप्शनवरती टच करून खाली करून घ्यायचं आहे ओके तर अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आहे पूर्णपणे तर मी पटापट सगळे जे आहे ते लेटर चेंज करून घेतो तर मित्रांनो सर्व लेअर जे आहेत ते आपल्या व्यवस्थित ॲड करून झालेले आहेत आणि मग असे माईक इम्पोर्ट करायचं राहून गेलेलं त्यामुळे आवाज कमी आला असेल तर समजून घ्या ओके तर त्यानंतर आता यामध्ये आपल्याला प्लसवरती टच करून इमेज आणि वरती जायचं आहे इमेज व्हिडिओ वरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक मी तुम्हाला स्मोक इफेक्ट दिलेला आहे तर स्मोक इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे स्मोक इफेक्ट जो आहे तो ॲड केल्यानंतर थोडा रिसाईज करून घ्यायचा आपण ओके तर या ऑप्शनवरती टच करून थोडंसं रिसाईज करून घ्यायचं आहे आणि वरील ऑप्शनवरती टच करून ही लेअर जी आहे ती व्यवस्थित अशी इथं सेट करून घ्यायचे थोडं रिसाईज करून घेऊ आपण तर रिसाईज केल्यानंतर या ठिकाणी सिम्पली तुम्ही ब्लेंडिंग अँड ओपॅसिटीवरती जाऊन लायटनवरून स्क्रीन हा इफेक्ट द्यायचा आहे म्हणजे स्मोक अशा प्रकारे दिसेल आणि तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही झूम करून तो स्मोक जो आहे तो वाढवू शकता जास्त असा दिसेल असा करू शकता ओके तर इतकं आपल्याला पुरेसं आहे तर त्यानंतर सिम्पली तुम्हाला एक या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचो तो म्हणजे प्लसवरती टच करून एक लेअर मग जे ॲड केली होती त्या टाईपमध्ये एक लेअर ॲड करून घ्यायचे शेप्सवरून आणि ती व्यवस्थित अशी इथं प्रकारे सेट करून घ्यायची किसीच ओके आणि ती पूर्णपणे लास्टपर्यंत करून घ्यायची आहे जिथंपर्यंत आपली बीट आहे तिथंपर्यंत ओके आणि हा जो एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे दोन्हीचा दोन्ही देखील लेअरचा ओके तर अशा प्रकारे हे दिसणार आहे तुम्हाला आणि याचा कलर जो आहे तो फिलॅन कलरवरती जाऊन एक नंबरला जो आपण सिलेक्ट केलेला येलो कलर आहे तोच कलर घ्यायचा आहे या ठिकाणी ओके तर हा कलर आपण घेतला आहे व्यवस्थित थोडासा वरती घेऊ आपण हा इथंपर्यंत ओके तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये सिम्पली या ठिकाणी रेक्टँगल वन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी इपेक्ट्समध्ये जाऊन ॲड इपेक्ट्समध्ये जायचं आहे इथं कलर अँड लाईट ऑप्शन दिसेल त्यावरती टच करायचा आहे त्यावरती टच केल्यानंतर ह्यू शिफ्ट ऑप्शन सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे प्लस द्यायचं आहे प्लस दिल्यानंतर लास्टला यायचं आहे पूर्णपणे लास्टला एक प्लस द्यायचा आहे स्टार्टचा प्लस झिरो ठेवायचा आहे आणि लास्टला जो आहे तर तो तुम्ही तो इथं तो टू एक्स किंवा थ्री एक्स करायचं आहे तर थ्री एक्स आपण केलेला आहे ओके तर थ्री एक्स केल्यानंतर सिंपल या ठिकाणी काय करायचं आहे हा रेक्टँगल वन सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे ओके तर कॉपी केल्यानंतर या इफेक्टला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे म्हणजे काय होईल वरचं जे कलर चेंज होते तेच खाली देखील कलर चेंज होताना दिसेल तर त्यानंतर परत दोन नंबरच्या रेक्टँगलवरती टच करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ऑपॅसिटी आणि विजिबिलिटी ऑप्शन दिसेल त्यातील फेदर हा इफेक्ट सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे से। तर फेदर जो आहे तो याचा फेदर थोडासा इंटेन आ, हे जे आहे ते दोन ठेवायचं आहे स्टेंट थोडीशी या ठिकाणी कमी जास्त करायचे जा जितकी हवी असेल तितकी तर इतकी स्टेंट ठेवायची आहे आपण चौदा एकशे पन्नास ठेवू आपण ओके आणि त्यानंतर हे थोडंसं जे आहे ते वरती आपण घेऊया अशा प्रकारे ओके म्हणजे बघू शकता ते कलर चेंज झाल्यानंतर काहीसं अशा प्रकारे आपल्याला दिसेल स्मोक देखील वर येताना दिसत आहे ओके तर त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो आपले लेयर्स जे आहे त्या लेयर्स ॲड करायचे आहेत व्यवस्थित तर म्हणजे लेरिकल जे आहे ते करायचे आहेत तर त्यासाठी एक नंबरच्या लेअर्सवर मी टच करतो त्यावरती टच केल्यानंतर इपेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इपेक्ट्समध्ये जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल टेक्स्ट तर टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि यातील टेक्स्ट ट्रान्सफॉर्मर हा इपेक्ट आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे ओके तर हा इपेक्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल पूर्णपणे खाली आल्यानंतर इथं तर तुम्हाला कॉम्पोनंट दिसेल तर कॉम्पोनंट सिलेक्ट करायचं आहे आणि कॉम्पोनंट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे स्केल तर स्केल सिलेक्ट करायचं आहे स्केल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी स्टार्टला एक प्लस द्यायचं आहे या ठिकाणी प्लस दिसेल त्यावरती प्लसवरती टच करून एक प्लस द्यायचा आहे ओके तर स्टार्टचा प्लस जो आहे तो स्टार्टचा प्लस पूर्णपणे स्केल या ठिकाणी मायनस वन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी थोडंसं पुढं यायचं आहे साधारणतः मिडलपर्यंत आपण येऊ मिडलला आल्यानंतर एक प्लस द्यायचं आहे तर मिडलला आल्यानंतर एक प्लस आपण दिलेला आहे तर परत या ठिकाणी यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही थोडंसं पुढं आलेलो आहे मी पुढं आल्यानंतर एक या ठिकाणी एक थोडंसं म्हणजे वीस सेकंदापर्यंत आपण वीस झिरो पॉईंट वीसपर्यंत येऊ आपण किंवा त्याच्या आल इकडे आणि प्लस या ठिकाणी एक द्यायचं आहे थोडं अंतर तुम्ही बघून घ्या इतकंच अंतर द्यायचं आहे तर ते जे आहे ते परत आपण वाढवून या ठिकाणी झिरो पॉईंट पंचवीसच्या आसपास घ्यायचं आहे झिरो पॉईंट पंचवीस त्यानंतर परत पुढं थोडंसं पुढं जायचं आहे प्लस एक द्यायचं आहे थोडं पुढं जाऊन प्लस दिल्यानंतर तो प्लस जो आहे तो परत मायनस करून घ्यायचा आहे तर मायनस इलेवन आपण करून घेऊ या ठिकाणी किंवा इलेवन ट्वेल्व करून घेऊ त्यानंतर परत परत थोडंसं पुढं जायचं आहे या ठिकाणी तर हा जो प्लस आहे तो आपण थोडा सरकवून घेऊया या ठिकाणी परत थोडं या ठिकाणी पुढं जाऊन एक प्लस द्यायचा आहे तर तो प्लस जो आहे तो परत प्ल प्लसमध्ये घालवायचा आहे या ठिकाणी नऊ करायचा आहे हा मागचा आपला किती करायचा होता तर मागचा मायनस इलेवन करायचा होता इलेवन ट्वेल्व आणि हा जो आहे तो आपला प्लस झिरो पॉईंट नाईन ओके तर त्यानंतर परत थोडंसं पुढं जायचं आहे आपल्याला थोडं पुढं गेल्यानंतर या ठिकाणी आणखीन एक प्लस द्यायचा आहे तो प्लस जो आहे तो झिरो पॉईंट म्हणजे प्लसमध्ये झिरो पॉईंट झिरो फाईव्ह करायचा आहे ओके तर बघू शकता हे जे टेक्स्ट आहे ते अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे तर हा प्लस जो आहे तो थोडासा सरकून या ठिकाणी घेतो मी तर एक वेळेस बघू शकता असा दिसेल तर त्यानंतर परत या ठिकाणी आपला इफेक्ट जो आहे तो अजून राहिलेला आहे तर यावरती टच करायचा आहे आणि पूर्णपणे अँग स्केलवर स्केल सिलेक्ट करायचं आहे स्केल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी लास्टचा जो आहे लास्टचा जो आपण आत्ता दिलेला आहे प्लस तो लास्टचा प्लस पूर्णपणे झिरो ठेवायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे झिरो ठेवायचं ओके तर झिरो ठेवल्यानंतर परत या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी एक थोडंसं प्लस द्यायचं आहे आणि प्लस देऊन परत लास्टला एक प्लस द्यायचं आहे लास्टचा प्लस जो आहे तो मायनस वन करायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे दिसेल आणि नंतर मायनस होईल ओके तर त्यानंतर मित्रांनो परत यावरती टच करायचं आपल्याला ॲडपेट्समध्ये जायचं आहे ॲड इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक बॉर्डर ॲड करायचे म्हणजे शॅडो तर शाडोसाठी तुम्ही या ठिकाणी कलर अँड लाईट यूज करू शकता त्यामध्ये तुम्हाला लाँग शॅडो हा ऑप्शन दिसेल तर लाँग शॅडो सिलेक्ट करायचा आहे लाँग शॅडो सिलेक्ट केल्यानंतर लाँग शॅडो जो आहे तो याची साईज थोडीशी आपण कमी करूया हो एक मी अंदाजे सांगतो तुम्हाला साईज तितकी तुम्ही घ्या तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही सेट करू शकता पण मायनस झिरो पॉईंट तीस ठेवू आपण इथून ओके इतकी आहे आपल्याला आणि त्यानंतर अँगल जो आहे याचा तो अँगल पंधरा ठेवायचा आहे म्हणजे थोडीशी तिरकी जाईल शॅडो आपली पंधरा किंवा तीस जरी ठेवला तरी तीस हो योग्य आहे तीस ठेवू आणि साईज थोडीशी याची डार्क करूया ओके तर या ठिकाणी अल्फा वगैरे ऑप्शन जे आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकता तर अल्फा या ठिकाणी आपण जास्त नको वाळवायची चाळीस ठेवूया जितका जास्त आल्फा ठेवाल तितकं ते डार्क दिसेल तर पस्तीस ठेवूया आपण फ्रंटपेक्षा शॅडो जो आहे तो डार्क ठेवू नका पस्तीसपेक्षा आपण तीसच ठेवू ओके तर इतकं हे शॅडोचं एडिटिंग झालेलं आहे त्यानंतर परत ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे इथे तुम्ही सर्चमध्ये स्मूथ स्मूथ इफेक्ट जो आहे तो सर्च करायचा आहे स्मूथ बेवेल तर हा इफेक्ट आपण सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती टच करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्मूथमध्ये आल्यानंतर हा स्मूथ जो आहे तो सुरुवातीला अशा प्रकारे खेचून वरती घ्यायचं आहे पूर्णपणे म्हणजे फॉन्टच्या आपल्या वरती दिसला पाहिजे तर याचा रेडियस जो आहे तो रेडियस आपण सहा घ्यायचा आहे ओके तर सहा रेडियस घेतलेला आहे त्यानंतर हे डिप्यूज अँगल जो आहे तो याचा डिप्यूज अँगल आपण साधारणतः एकशे चाळीसच्या आसपास घेऊ एकशे चव्वेचाळीस आलेला काय प्रॉब्लेम नाही घेऊ शकतो तितका त्यानंतर या ठिकाणी स्पेक्टोरल अँगल दिसत आहे त्यावरती टच करायचा आहे पूर्णपणे स्टार्ट लेवन एक प्लस देऊन तो झिरोवरती घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूर्णपणे लास्ट लेवन प्लस देऊन तो थ्री सिक्स्टीमध्ये कन्वर्ट करायचा आहे तर की आपण लास्टला घेऊ अशा प्रकारे ओके तर हे इफेक्ट जो आहे तो इफेक्ट आपला फुल फुल टू रेडी झालेला आहे त्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो आपण इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे तर हा कॉपी इफेक्ट केल्यानंतर प्रत्येक लेअरला जो हा इफेक्ट आहे तो आपण पेस्ट करून घ्यायचा आहे ओके okay, तर, पटकन तर मी पटकन सगळ्या लेअरला आपला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्लसवरती टच करायचं आहे इमेज आणि विडोवरती जायचं आहे इमेज अँड विडोवरती गेल्यानंतर एक तुम्हाला मी अशा प्रकारचे एक म्हणजे लेअरिकल दिलेला आहे लाईट इफेक्ट तर तो ॲड करून इथून फिलस्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन, स्क्रीन केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून हा लास्टचा जो इफेक्ट आहे तो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर तो ज्यावेळी कलर जो आहे तो चेंज होईल त्यावेळीच तो दिसेल आणि या ठिकाणी आत्ता तुम्ही बघू शकताय जास्त असा एकदम कडक लुक आपल्या व्हिडिओला आलेला आहे आणि या ठिकाणी आपला लोगो जो आहे तो आपण लोगो देखील ॲड करू शकतो त्यासाठी सिम्पली या ठिकाणी आपण प्लसवरती टच करून लोगो ॲड करून घेऊया तर मित्रांनो मी यूट्यूब आणि इंस्टाग्रामचा लोगो ॲड केलेला आहे यूट्यूबचा जो आहे तो डार्क आहे आणि इंस्टाग्रामचा मी अपॅसिटी इथून कमी केलेले आहे तीच ठेवलेले आहे तर त्यानंतर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिंपली या ठिकाणी शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे इथे तुम्हाला सातशे वीस दिसेल इथून सातशे वीस किंवा एक हजार ऐंशी पिक्सेल तुम्ही सि रेझोल्युशन सिलेक्ट करू शकता आणि सिम्पली वरती टच करून आपला व्हिडिओ आपल्या फोनमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे तर मित्रांनो शंभर टक्के एक्सपोर्टिंग होण्याच्या आधी तुम्हाला सूचना आहे की हादर है हो हा जर व्हिडिओ आहे तसं तुम्ही व्हॉट्सअपवरती ठेवला तर त्याची क्वालिटी पूर्ण खराब होत असते त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ स्टेटसला uh, लावण्यापूर्वी कॉम्प्रेस फांडा ॲपमधून कॉम्प्रेस करावा लागेल तरच हा व्हिडिओ एच डीमध्ये तुमच्या स्टेटसला दिसेल त्यासाठी तो व्हिडिओ मी बनवून डि दि, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर शंभर टक्के एक्सपोर्टिंग झाल्यानंतर या ठिकाणी सेवच्या ऑप्शनवरती टच करून आपला व्हिडिओ आपल्या फोनमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नसल्याचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र